साधारणतः एक सम झाल्यावर थांबायला हरकत नाही म्हणून थांबलो. कर्नाटकाने महाराष्ट्राला बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. विठ्ठल दिलाय तसा विठ्ठल भक्तही दिले आहेत. आणि कर्नाटकाकडूनच हिंदुस्थानी गवई इतके निर्माण झालेत की निदान तेवढ्यासाठी कर्नाटकाचं नाव गायनाच्या अभ्यासकांनी संधीसारखं घ्यावं. आणि त्यामध्ये तुमचं स्थान हे फार वेगळ्या तऱ्हेचं आहे. ते असं की गाणं समजणाऱ्यापासून ते गाणं न समजणाऱ्यापर्यंत सगळ्यांना तुम्ही प्रभावित करता. आणि ही प्रभावित करण्याची शक्ती तुम्हाला कुठून मिळाली याचं गुपित आता तुम्ही नक्की सांगाल अशा अपेक्षेने आज आपण भेटलोय. साधारणतः गवई वृद्ध कधी होत नाहीत आणि तुमच्यासारखे गवई तर वय काय सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवणं अवघड. कारण असं लोक म्हणतात की तुमचं 61 होऊन गेलं म्हणून.
आणि तुमच्या गाण्यात तर तसं काही दिसत नाही, त्यामुळे हे विरोधाभास कसा? म्हणजे काही गवई हे लवकर वृद्ध होतात आणि काही वृद्ध होतच नाहीत, तर वृद्ध न होणाऱ्यात तुमची गणना केली पाहिजे. तर म्हणून आता काही स्पष्ट प्रश्नोत्तर तुमच्याशी करायची आहेत. तुमच्या अधिकारामुळे आणि तुमच्या सामर्थ्यामुळे तुम्ही जे काही म्हणाल त्यामागचं जे वजन आहे ते तुमच्या स्वरामागच्या वजना इतकंच लोकांना जाणवेल, आणि म्हणून तुम्हाला काही प्रश्न विचारण्याचं धारिष्ट करणार आणि काही धारिष्ट न करता विचारता येतील असेही विचारणार. आता आपण गात होता त्यावेळेला असंही जाणवलं की आता जी चीज गात होता ती चीज वेगळ्या भाषेतली हो, आणि ही चीज नेहमी किराण्या घराण्याच्या ज्या एकूण चीजा ऐकल्या जातात त्यातली ही चीज वाटली नाही, आणि म्हणून इथूनच आपण सुरुवात करूया. तर ही चीज कुणाकडून घेतली, कुठल्या भाषेतली, ह्याचं तुम्हाला जाणवलेलं वैशिष्ट्य काय? ही चीज जी आहे, मी आता जगविख्यात तबला वादनकार लारखा खा साहेब आहेत, त्यांनी मला ही चीज दिली. ही पंजाबी भाषेतली आहे. ह्याच्यात सदारंग जो आहे हा कवी एका स्त्रीचं वर्णन करतो. चिंगे नैन वालिया कुडिया, म्हणजे चांगले डोळे असणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांचं सौंदर्य बघून माझ्या मनाला समाधान वाटत, असं याचा अर्थ आहे. चिंगे नैन वालिया कुडिया सदा रंग नो देन दिया सैनत, सैनत म्हणजे शांती समाधान, असं याचा अर्थ. आणि आता ह्या तऱ्हेची चीज गाताना तुम्ही मगाशी काही लयकारी पण करत होता, लई बरोबर खेळत होता, काही दुसरेही काही परिणाम तुमच्या गाण्यात दिसत होते. आणि प्रत्येक चांगला घराण्याचा विशेष असा की तो घराण्या बाहेर पडायला शिष्यांना शिकवतो, बरोबर. आणि त्याप्रमाणे तुम्ही बाहेरच्या घराण्यातून गोष्टी घेतल्यात, गवयांच्याकडून गोष्टी घेतल्यात. आता ज्या अल्लारखांचा आपण उल्लेख केला ते तर म्युझिक डायरेक्टर फिल्म्सचे म्हणून प्रसिद्ध होते, कुरेशी या नावाने, आणि त्यांच्याकडून तुम्ही गोष्टी घेऊन हा एक पुन्हा गवयांच्या परंपरेतला एक महत्वाचा दंडकच तुम्ही दाखवला की कुणाकडूनही घ्यायला पाहिजे पण घ्यायला पाहिजे जे चांगलं असेल ते. तर हे तुम्ही कुणाकुणाकडून काय काय घेतलं असं जर विचारलं तर काय सांगाल आपण? एक 15-20 वर्षापूर्वी कलकत्त्याला इतकी कॉन्फरन्स व्हायची की कलावंत कंटाळून जायचा, म्हणजे त्यावेळेला साधारण मी धन्य आहे म्हणजे इतक्या चांगल्या कलावंतांच्या सहवासात दिवस रात्र मी होतो. आणि तिथे काय असतं, जास्तीत जास्त म्हणजे एका कॉन्फरन्समध्ये 1.5 ते 2 तास गावं लागतं, म्हणजे इथल्या कार्यक्रमाच्या मानाने पावशेरच. तर ते कार्यक्रम संपला आणि राहायचे 2-2 महिने, आणि त्यावेळेला आम्ही काही कलावंत लोकांनी असं ठरवलं होतं एक जे जेवढे आहेत 2 महिने मुक्कामात, म्हणजे फार मोठे मोठे आजचे जगद्विख्यात सगळे आहे होते, तबल्यामध्ये अमरजान थिरकोवा, अल्लारखा, किशन महाराज, कंठे महाराज, समता प्रसाद, अनोखेलाल, अशा आणि तंत्रकार जे होते ते विलायत खा होते, आपले रविशंकर होते, अली अकबर होते, आणि शिवाय त्यांचे अल्लाउद्दीन खान साहेब. आणि तिथे कॉन्फरन्समध्ये एक पद्धत अशी होती की जसं ट्रायो म्हणतात, अल्लाउद्दीन खान ते स्रोत वाजवायचे आणि 2 त्यांचे, एक अली अकबर आणि इकडे एक त्यांचे दुसरे चिरंजीव कोणीतरी, बहादूर काका कोणीतरी, त्यांचे शिष्य म्हणा, असे तिघांनी वाजवायचे आणि 2-2 तबलजी. ते त्यावेळेला लोकांना अजूनही आवडतं. म्हणजे असं जेव्हा व्हायचं जेव्हा काहीतरी चर्चा सुरू व्हायची, आता अमरजान तिरकवासारखा माणूस मला नाही वाटत की असं, तो म्हणजे 10 गवयांना तो कोळून प्यायलेला माणूस होता. ज्या गवयाला लवकर अंतरा अगर आठवत नसेल तर तो ठिका वाजवता वाजवता सांगायचा, ऐसे है महाराज चल अंतरा के ये शब्द ऐसे है आप कहिए और उसकी बंदिश ऐसी है. त्याच्या ह्याच्यानी
मला जे काय थोडंसं लईचं ज्ञान मिळालं ते अशा लोकांच्या पुण्यामुळे मिळालेलं आहे, म्हणून मला समेला येताना तबलजीकडे बघून यावं लागत नाही. ही एक त्यांची पुण्याई आणि एक तरीची त्यांची देणगीच म्हणा, त्याबद्दल मी त्यांचं ऋण किती मानलं तरी कमी. हे लयकारी बाबत झालं. आता तुमच्या तानांमध्ये सुद्धा एक वेगळेपण जाणवतं आणि तेही घराण्याबाहेर पडण्याचं धारिष्ट्य दाखवलेल्या गवयाचं वेगळेपण जाणवतं. हे बघा, कुठलंही जो असं घराण्याचे बाहेर पडून जितकी सौंदर्य स्थळं आहेत संगीतातली जी गोळा करून तो आपलं घराणं श्रीमंत किंवा आपली गायकी श्रीमंत करत असतो, असा जेव्हापर्यंत गायक आहे तेव्हापर्यंत त्या घराण्याला मरण नाही. जेव्हापर्यंत असं गायक होत नाही तेव्हापर्यंत ते घराणं गुप्त असत. आणि हे गाणं माझं नशीब चांगलं होतं त्यावेळेला, आमिर खान साहेब, केसरबाई, मोगूबाई, एकदा अल्लादिया खान साहेबांना सुद्धा ऐकलेलं आहे मागे ते विक्रमादित्य सेलिब्रेशन काहीतरी कॉन्व्होकेशन हॉलमध्ये झाला होता इथे. त्यानंतर बडे गुलाम अली आणि काही जे नावाजलेले नव्हते, फक्त एकदा दोनदाच गायले पब्लिकमध्ये, असे एक इंदूर जे होते कोणीतरी, अमानत अली का अमान अली असं काहीतरी नाव होतं, त्याचा महरूप याग अजूनही लक्षात आहे माझ्या. इथे त्या कॉन्फरन्समध्ये हे कॉन्व्होकेशन हॉलमध्ये जे झाली होती, असं सपाटून गाऊन गेला की पुढचे मागचे चार चार आयटम जमलेच नाही. आपल्याला असं वाटायचं हे सगळं फिक्क आहे असं, पण ते दुर्दैवानी तो जो गायक होता तो एक दोन महिन्यांनी वारले. ते असं पुष्कळ ऐकलेले संस्कार असतो आणि कुठलेही गायक म्हणजे त्यांचं समकालीन जे गायक असतात नकळत आपल्या गाण्यावरती परिणाम होत असतं. ते आपल्याला सुद्धा कळत नाही की अरे ही ही तरा घेताना अरे ही यांची होती, मी उगीच घेतलं. पण घेता घेता ते गळ्याला सवाई होऊन जाते आणि तो स्वर आला किंवा तो आरोहामधला अरोहामधलं वादी संवादीमधलं तिथे आपण क्रमाने रागाची बढत करत असताना आपल्या घराण्याची दोन व्हरायटी करत असताना त्यांचे दोन आठवतात. एकूण रागाचा अर्थच हे आहे की जितकं रंजकता येईल गायकीमध्ये तितकं गाणं चांगलं असतं. ही मी जरा लक्ष देतो ह्या बाबतीकडे. त्याच्यामुळे ते असं होतं, मी असं अमुकच घराण्यातनं मी घेतलंय असं नाही, पण सगळे घराण्यातले जे उत्तम गायक होते त्यांचं ऐकायला मिळालं. मी जेव्हा 11 वर्षाचा होतो फयाज खान साहेबांचं धारवाडला एकदा गाणं झालं, त्यावेळेला ललत रागाची त्यांनी नुमतोमच फक्त 1.5 तास केली होती. त्याच्यानंतर ते धमार गायले, मग त्यांची